हॉटेल सरपंच उद्घाटन समारंभ संपन्न। उद्घाटन समारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती। हॉटेल सरपंचचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला। यावेळी लासलगाव ग्रामपंचायत सदस्य अमोल थोरे, सरपंच पाचोरे गणेश डोमाडे, डोंगरगाव सरपंच संदीप नागरे, नांदगाव सरपंच सागर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। संचालक हर्षद कांतीलाल नागरे तसेच कांतीलाल श्रावण नागरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तसेच नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले। मी कांतीलाल श्रावण नागरे, हॉटेल सरपंच, या हॉटेलचे मालक। तर आम्हाला हॉटेल चालू करायचे आज 28 तारखेची ओपनिंग हॉटेल आज आम्ही चालू करणार आणि एकदा हॉटेलला कस्टमरनी भेट देऊन बघा आम्ही जास्तीत जास्त क्वालिटी कशी मिळणार आणि आमचं नाव उज्ज्वल कसं होणार हे आम्ही दाखवून देणार आहे। आणि इथला ॲड्रेस भारत पेट्रोल पंप विंचूर पंपासमोर बोडकेमाळा आणि विंचूर बाकी काही चांगली सेवा करायला मला भाग्य म्हणजे मला भाग्य मिळाले नाशिककरांची सेवा करण्यासाठी की त्यांना मी चांगल्या पद्धतीने जेवणाची सोय देऊ शकतो। आपल्या नाशिकमधील विंचूर येथे सरपंच हॉटेल आज आमच्या हॉटेलचं उद्घाटन होतं, त्या प्रसंगी लासलगाव ग्रामपंचायतचे सदस्य अमोल भाऊ थोरे, त्याचबरोबर पाचोरे ग्रामपंचायत सरपंच गणेश शेठ डोमाडे, डोंगरगाव ग्रामपंचायत सरपंच संदीप भाऊ नागरे आणि नांदगावचे सरपंच सागर भाऊ वाघ हे उपस्थित राहिले, त्याबद्दल धन्यवाद। आणि सगळ्या नाशिककरांना एक विनंती, त्यांनी एक वेळ अवश्य भेट देऊन बघा, संचालक नागरे बंधू यांनी खाद्यप्रेमींसाठी कवई यांच्या सेवेत स्पेशल वेज आणि नॉनव्हेज हॉटेल सरपंच भारत पेट्रोल पंपासमोर निफाड रोड विंचूर तालुका निफाड येथे चालू केले आहे। हॉटेल सरपंच उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या खवायांसाठी जे हॉटेल सुरू केलेलं आहे सरपंच हॉटेल म्हणून, तर याला एक वेळेस अवश्य सर्वांनी भेट द्यावी आणि भोजनाचा लाभ। आमचे मित्र कांतीलाल भाऊनागरे यांनी सरपंच हॉटेलची नवीनच शाखा विंचूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या समोर उभी केली आहे। तरी पण सर्व खवायांनी एक वेळ अवश्य हॉटेल सरपंच व्हेज नॉनव्हेजला भेट द्यावी आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना भावी वाटचालीस हार्दिक अधिक शुभेच्छा देतो। आज विंचूर येथे सरपंच हॉटेल सरपंच कांतीलाल भाऊ नागरे यांनी सुरू केलेलं आहे, तिथं व्हेज नॉनव्हेज आणि मराठमोळी पद्धतीचं जेवण रुचकर पद्धतीनं भेटणार आहे। तरी सर्व बांधवांनी तिथे येऊन अवश्य भेट द्यावी। हॉटेल सरपंच नुकतंच आता चालू केलेले भारत पेट्रोलियमच्या समोर विंचूर पासून 1.5 किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे आणि खवळी लोकांसाठी इथे नॉनव्हेज आणि व्हेज हे आपलं जे आहे ते घरगुती मसाल्यामध्ये तयार करून मिळेल, ग्राहकांनी अवश्य भेट द्या। जे आज आपल्या माणसाने आपल्या माणसासाठी टाकलेलं हे छानस हे लावलेलं रोप हे भविष्यात फार मोठं वटवृक्ष होऊन याच्या अनेक गावांना अनेक शाखा हो ही मी परमेश्वर पांडुरंगाची प्रार्थना करतोय आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या पूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने माझ्या डिपार्टमेंटच्या वतीने सरपंच हॉटेलचे मालक माझे भाचेभाव यांना आणि आमचे रिलेटिव्ह आणि सहकारी मित्र यांना भविष्यात त्यांचं हॉटेल अगदी भरभरून चालो। आज बोलण्यास खूप आनंद वाटतो की आमचे सहकारी कांतीलाल भाऊ नागरे यांचे चिरंजीव हर्षदनं खूप असं छान अशी कल्पना मनात सुचली की कुठेतरी 8-10 हजार रुपयाची नोकरी करून आपण हे केल्यापेक्षा स्वतःचा एक धंदा स्वतःचा एक बिझनेस म्हणून काहीतरी एक नवीन स्वतःचं म्हणून काहीतरी चालू केलं पाहिजे अशी त्यांच्या मनामध्ये खूप छान अशी कल्पना आली। भाऊ तुम्हाला व्हावी वाटचाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जेवणाची तुम्हाला लोकांना खूप चांगली अशी सेवा देण्याची संधी मिळली तिथे तुम्ही लाभ घ्यावा आणि ही विनंती। अनेक खाद्यप्रेमी चवीच्या शोधात असतात, मात्र विंचूर येथील खवय्यांना आता चवीचा शोध घेण्याची गरज नाही कारण त्यांच्या सेवेत हॉटेल सरपंच व्हेज आणि नॉनव्हेज आले आहेत।
नाशिक लोकशाही न्यूज ब्यूरो रिपोर्ट, नाशिक।